अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या दाणा बाजारला आज पहाटे अचानक भीषण आग लागली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच एका पाठोपाठ दाणा बाजारातील 10 जवळपास दुकानं आगीच्या लोळामध्ये सापडली. दाणा बाजारात धान्यांची दुकानं असल्यानं या आगीमध्ये दुकानातील लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाचे 20 बंब ही आग विझवण्यासाठी वापरली गेल्याची माहिती आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला. आपला जो कोरोनाचा कंटेनमेंट झोन आहे, कंटेनमेंट झोनमध्ये जुन्या धान्य बाजारातल्या जवळपास 8 दुकानांना सध्या प्राथमिक अंदाज आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. छोटी छोटी दुकानं आहेत आणि या दुकानामध्ये तेलाचा साठा असल्यामुळे आग सुरुवातीला येण्यासाठी थोडा त्रास झाला. पण महानगरपालिकेचे फोर्स टँकर, फायर टँकर जवळपास 15 गाड्या इथे आलेल्या होत्या आणि आग आत्ता या वेळेला कंट्रोल झाला.